मी गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या आहेत, बांधवांच्या करता दिलेल्या आहेत, बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे, त्याच्यामध्ये पहिले 3,000 रुपये आम्ही दिले 2 महिन्याचे, आता सप्टेंबरचे 1,500 रुपये सोडलेत, ते तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या आई बहिणींच्या अकाउंटला आले. रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय माऊली मला राखी बांधतात, अतोनात प्रेम करतात, पाठिंबा देतात. ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली, सरकारने आणली, महायुतीने आणली. आणि धनंजयने सांगितलं तसं विरोधक टीका करतात. काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू. अरे बाबा, तुमच्या का पोटात दुखतं? जर माझी माय माऊली खुरपणीला जाते, काचा गोळा करते, कचरा गोळा करते, धुळबांडणी करते, अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते, गरीब आहे, आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही. हा जिद्दाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे, आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपा, ते संपवले की पुढचे पैसे सोडतो. आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वाद आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18,236,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयांनी सांगितलं त्याच्या खात्यात 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहेत.